कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर डिसेंबरमध्ये झालेल्या हल्ल्या प्रकरणी संशयित आरोपी आमदार नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अनेक घडामोडी घडल्या आणि बुधवारी आमदार नितेश राणे हे स्वतः शरण आले. त्यानंतर काल त्यांना गोवा येथे नेण्यात आलं होतं. त्यातून त्यांना काल रात्री उशिरा सावंतवाडी कारागृहात नेण्यात आलं. आज सकाळी त्यांना कणकवलीमध्ये दाखल करण्यात आलं. आज त्यांची पुढील सुनावणी करण्यात आली होती. या सुनावणीमध्ये आमदार नितेश राणे यांच्या वतीने ऍडव्होकेट सतेश मानेशिंदे आणि ऍडव्होकेट संग्राम देसाई यांनी काम पाहिलं. तर सरकारी वकील ऍडव्होकेट प्रदीप घरत हे सरकारी पक्षाच्या बाजूने होते. दोन्ही पक्षांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. अखेर न्यायालयाने आमदार नितेश राणे आणि त्यांचे पीए राकेश परब यांना 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केलाय. उद्या जामिनावर सुनावणी होणार आहे. या संदर्भात न्यायालयात नेमकं काय घडलं आणि न्यायालयाने नेमके काय आदेश दिलेत याबाबत ऍडव्होकेट उमेश सावंत यांनी काय माहिती दिली ऐकूयात. साहेब, आज आमदार नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आज नेमकं कोर्टात काय युक्तिवाद झाला आणि त्यावर कशा प्रकारे कोर्टाने आदेश केले? आमदार नितेश राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक परब या दोघांच्याही बाबतीमध्ये पोलीस कस्टडीची मुदत आज संपत होती आणि म्हणून ती वाढवून घेण्याकरता पोलीस तपासिक यंत्रणेने आणि सरकारी पक्षानं 10 दिवसाची पुढील कोठडी मागणी केलेली होती. या कोठडीची मागणी करत असताना त्यांनी जी कारणं दिलेली होती त्या कारणांचा विचार करता त्यांचा तपास अजून अपूर्ण आहे. त्यांना तपास करायला फार कमी कालावधी मिळाला. या कालावधीमध्ये त्यांना फक्त गोव्याला जाता आलं आणि पुण्याला जाणं अद्याप बाकी आहे. कारण काही कटाचा भाग त्यांच्या माहितीप्रमाणे पुणे इथे देखील काही प्रमाणामध्ये त्या संदर्भामध्ये निर्णय घेतले गेलेले होते. त्याशिवाय या गुन्ह्याची व्याप्ती फार मोठी आहे आणि गुन्हा हा पूर्ववैमनस्यातून आणि राजकीयदृष्ट्या अतिशय गंभीर अशा प्रकारचा हल्ला केला गेलेला आहे. अशा प्रकारचं साधारणपणे पोलीस अभियुक्तांचं आणि सरकार पक्षाचं म्हणणं होतं. मात्र यामध्ये याला आक्षेप घेण्यात आला. वास्तविक 48 तासाची दिलेली मुदत आमदार नितेश राणेंच्या बाबतीमध्ये असेल किंवा 4 दिवसाची दिलेली मुदत ही राकेश परब यांच्या बाबतीतली असेल ही पुरेशी होती. कारण ह्या 2 दिवसापूर्वी 4 वेळा नितेश राणे हे पोलिसांसमोर हजर झालेले होते आणि पोलिसांसमोर त्यांची अगदी सखोल चौकशी करण्यात आलेली होती. शिवाय त्यांचे जे मोबाईल होते ते देखील मोबाईलचे डिटेल्स त्यांनी पोलिसांकडे यापूर्वीच सादर केलेले आहेत. तसंच जी काही व्हॅनिटी व्हॅन संदर्भामध्ये पोलिसांचा आक्षेप होता त्यात देखील ती व्हॅन भारतीय जनता पक्षामार्फत हायर करून भाड्यानं घेऊन जनआशीर्वाद यात्रेच्या रूपानं आपल्या जिल्ह्यामध्ये आणलेली होती आणि तिच्यामध्ये कुठला गुन्हा घडला अशा प्रकारचं काही पोलिसांचं म्हणणं नव्हतं. त्यामुळे ती व्हॅन जप्त करणं हे देखील अतिशय अतर्क्य अशा प्रकारचं पोलिसांची मागणी होती. आणि त्यावेळी तो व्हॅन चालक असलेला जो कोणी व्यक्ती होती ह्या दोघांनाही कणकवली पोलीस स्टेशनमध्ये बोलवून पोलिसांनी यापूर्वीच त्यांची स्टेटमेंट्स रेकॉर्ड केलेली आहेत हे देखील आज रोजी कोर्टाच्या निदर्शनाला आणून देण्यात आलं. आता मोबाईलच्या संदर्भामध्ये त्यांची जी मागणी होती तो सर्व जो काही डाटा असतो तो इलेक्ट्रॉनिक डाटा आहे. त्याचे CDR रिपोर्ट्स होतात. त्यामुळे त्याबाबतचा जो काही पुरावा आहे त्या पुराव्याच्या अनुषंगानं आरोपींकडे चौकशी करणं हे यासाठी कुठलंच संयुक्त कारण नव्हतं. शिवाय त्यांचं असं म्हणणं होतं की नितेश राणे काही दिवस म्हणजे 16 दिवस साधारणपणे गोव्यामध्ये राहिले. आता एखादा मनुष्य गुन्हा घडल्यानंतर कुठे राहिला याचा गुन्हा करण्याशी काही संबंध असू शकत नाही. त्यामुळे 18 डिसेंबरला जेव्हा संतोष परब यांच्यावरती कथित प्रकारचा हल्ला झाला त्या हल्ल्याच्या पूर्वी ज्या घडलेल्या घटना होत्या त्या ह्या कामातल्या रिलेव्हंट घटना होत्या. आर्थिक देवाणघेवाणीविषयीचा काही त्यांनी तपास राहून गेलेला आहे असं सरकारी पक्षाचं मत होतं. मात्र जेव्हा या कामामध्ये 6 आरोपी अटक झाले ज्यामध्ये सचिन सातपुते हा हँडलर होता त्याच्या पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे की ज्यानं हे सर्व काम हँडल केलं आणि या आरोपींकडून अटक सध्याच्या आरोपींकडून सुपारी घेतली आणि त्या सुपारीची जी काही अंमलबजावणी असते ती आरोपी नंबर 1 ते 5 यांच्यामार्फत आरोपी नंबर 6 केली आणि 7 आणि 8 यांच्या सांगण्यावरून तो प्रत्यक्ष ठिकाणी वागत होता असं जे काही त्यांनी चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला या सर्व चित्रामध्ये त्या आरोपींना 1 ते 6 आरोपींना पुण्यामध्ये कधी नेलं नाही. त्यांच्या अकाउंटला जेव्हा मी पैसे देतो एखादा गुन्हा करण्याकरता तेव्हा ते पैसे त्यांच्या अकाउंटला गेले पाहिजे किंवा त्यांच्याकडे पोचले पाहिजे त्याकरता माझ्याकडे तपास करायची काय गरज आहे अशा प्रकारचा युक्तिवाद
कोर्टामध्ये करण्यात आला आणि तो कोर्टाने ग्राह्य धरला. एकूणच कोर्टाने आदेशामध्ये तीन महत्त्वपूर्ण गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. एक म्हणजे या कामामध्ये तपासामध्ये कोणतीही प्रगती नाही, कोणतीही प्रगती नाही हे कोर्टाने अतिशय स्पष्ट शब्दामध्ये नमूद केलेलं आहे. त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे जी कारणं यापूर्वी नितेश राणे असतील किंवा त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब असतील या आरोपींच्या संदर्भामध्ये यापूर्वीच्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद केली होती ती कारणं जशीच्या तशी त्यांनी या नवीन रिमांड रिपोर्टमध्ये कोठडी मारून मिळण्याकरिता नमूद केलेली होती. यावरूनच पोलिसांना तपास काही करताच आलेला नाही किंवा जो काही तपास 48 तासांमध्ये नितेश राणेंचा केला असेल किंवा 4 दिवसांमध्ये राकेश परबांचा केला असेल त्याचा गुन्ह्याशी सांगड घालताना कोणत्याही प्रकारची नवीन अशी माहिती पोलिसांकडे उपलब्ध झालेली नाही. असंही सांगितलं की गोव्यामध्ये आम्ही काल स्टेटमेंट रेकॉर्ड केली त्यावरून आम्ही असं त्या कोर्टाला निदर्शन आणून दिलं की जर गोव्यामधल्या लोकांची स्टेटमेंट रेकॉर्ड केली असतील तर मग आता नवीन काय करणं बाकी आहे. त्यामुळं या सर्व कारणामध्ये सरकारी पक्ष कोर्टाला हे पटवून देण्यात अत्यंत अयशस्वी ठरला की यामध्ये सकारात्मकदृष्ट्या वैधतादृष्ट्या कायदेशीरदृष्ट्या यांची तपासणी यांच्याकडे आणखी तपासणी करता पोलीस कोठडी देणं योग्य होईल हे पटवून देण्यास पूर्णपणे अपयशी ठरला आणि त्यामुळं कोर्टानं पोलिसांची मागणी पूर्णतः फेटाळली आणि आरोपींची न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांनी पाठवणूक केलेली आहे.